राजकीय, सामाजिक, प्रशासकीय तसेच क्रीडा अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या महिलांचा नवभारत ग्रुपच्या दैनिक नवराष्ट्राच्या वतीने शनिवारी सन्मान करण्यात आला. नवीन पनवेल येथील पिल्ले कॉलेजमध्ये झालेल्या या कार्यक्रमास आमदार मंदा म्हात्रे, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, पनवेलच्या महापौर डॉ कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे, ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ, अभिनेत्री दीपाली सय्यद, पिल्ले कॉलेजच्या संचालिका निवेदिता श्रीयंस, नवभारत ग्रुपचे श्रीनिवास राव आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम दोन टप्प्यांमध्ये रंगला. यावेळी छावा प्रतिष्ठानतर्फे लहान मुलींनी शिवकालीन युद्धकला असलेल्या दांडपट्ट्याची धाडसी प्रात्यक्षिके केली. महिला सगळं सहन करू शकते म्हणून करा तिच्यावरती वार. महिला सगळं सहन करू शकते करा अत्याचार. महिला सगळं सहन करू शकते तिला करा नजरेआड. तिच्या कामावरती, तिच्या असण्यावरती बोललं गेलं पाहिजे, तिच्या दिसण्यावरती नाही. अशा कित्येक महिला आहेत ज्या अतिशय उत्तम काम करतात आणि नवभारत नवराष्ट्राची आभार यासाठी मानेन की आम्हाला काहीच नको असतं, काही हवं असतं का आपल्याला माहिती नाही, कोण दखल घेईल नाही घेईल, कधी पुरस्कार मिळेल नाही मिळेल. पण एक कौतुकाची थाप जी आम्हाला पुढचे 5 वर्ष 50 वर्ष खूप पुरते आणि आम्ही पळत राहतो. आज ज्यांचे सत्कार झाले त्यांचं कौतुक. आजच्या या कार्यक्रमामध्ये जी महिला आज इथे मंचावर उपस्थित आहे किंवा ज्या महिलांचा सन्मान आज करण्यात आलेला आहे त्या सर्व महिलांसाठी सुद्धा मनापासून माझ्या वंदन आहे. आपल्या डॉक्टर निवेदिताजी असो, खूप त्यांची पर्सनॅलिटी सुद्धा अशी आहे की अनेकदा ते महिलांसाठी प्रेरणादायक नक्कीच ठरेल. आय वॉज सो इम्प्रेस्ड लुकिंग ॲट हर. आपल्या डॉक्टर कविता, मी पनवेल महानगरपालिकामध्ये पहिल्या दिवसापासून माझ्या जॉईनिंगनंतर अनेकदा आली होती, कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये मुंबई, नवी मुंबईच्या जवळ असलेला आहे आपली महानगरपालिका, जे नवीनच महानगरपालिका झाली होती, तिथे कुठेतरी जिल्हा प्रशासनाच्या पाठिंबा सतत देणे गरजेचं होता. आणि मला खूप अभिमान आहे मॅडम तुमच्या, कारण मी ज्या ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये गेली होती त्या त्यावेळी तुम्हीसुद्धा तिथे होता आणि तुम्हीसुद्धा तुमचे प्रश्न, तुमचे विषय, कशा पद्धतीने पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाशी आपला जे लढा आहे त्याच्यामध्ये पनवेल महानगरपालिकाची काय अपेक्षा होती ते आमच्यासमोर मांडली आणि आम्ही प्रयत्न केले की कधीही अशा तुम्हाला वाटणार नाही की पनवेल महानगरपालिका किंवा जिल्हा प्रशासन वेगळा काम करतो. पहिल्या दिवसापासून तुम्ही ज्या पद्धतीने महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रशासनाच्या सोबत उभे राहिले त्याच्यासाठी तुमचे अभिनंदन. आयोजित हा स्त्रियांचा सन्मान कार्यक्रम खऱ्या अर्थानं महिला दिनाच्या दिवशी नाही करून दुसऱ्या दिवशी केला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. कारण काय असतं, महिलां दिन आहे म्हणून महिला सत्कार केला जातो आणि एकाच दिवशी 10-23 कार्यक्रम ठेवून कुठेतरी महिलांना पुरस्कार दिला ते न करता आपण केलं म्हणून प्रशांतजी सर्वप्रथम मी आपलं खूप खूप इथे अभिनंदन करते. आल्यानंतर पहिले मी विचारलं की महिला दिन वगैरे काय दुसऱ्यांदा साजरा होतं असं नाही ना. खूप खूप अभिनंदन. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना ज्यांना पुरस्कार आज मिळाले आणि मिळालेही नसतील पण पुढच्याला मिळणार असतील अशा सर्व महिलांचं मी त्यांना आज इथे सलाम करते, त्यांच्या कर्तृत्वाला त्यांचं खूप खूप अभिनंदन करते. जी शक्ती आहे
आणि हात पसरवण्यापेक्षा मला असं वाटतं दान देणाऱ्याचे हात जास्त तयार करावे, हात मागणाऱ्याचे तयार करू नये. मी नेहमीच सांगते मागण्यापेक्षा देण्यात मजा असते. आणि आपण मागतच राहिलो मला हे नाही मला ते नाही तर ते लोक लक्ष देत नाहीत. तुम्ही कर्तृत्वानं आज अजून मोठ्या व्हा, आणखीन तुम्हाला राज्यात पुरस्कार मिळते. मोदीजींनी सुद्धा या देशाच्या पंतप्रधान अनेक महिला स्वयंरोजगारांचे स्वतः बोललेले आहेत, स्वतः डायलॉग केलेले आहेत त्यांनी, आणि त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे महिलांना. आणि माझं तर नेहमीच एक मत असतं की महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, इंडिपेंडंट उभं राहावं, कुबड्या घेऊन चालू नये. उद्या कुबड्या काढल्या तर तुम्ही पडून जाणार, त्याच्यापेक्षा मी पायाने अपंग आहे पण मनाने मी अपंग नाही. म्हणून मन हे तुमचं कधीच अपंग नसलं पाहिजे. आज नवभारत आणि नवयुग यांचं नाव हे सांगता एक अतिशय विश्वासार्ह वर्तमानपत्र म्हणून येत आहे. आपल्या वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातम्या ह्या ह्यांच्याकडे एक निरपेक्ष नजरेने म्हणून पाहिलं जातं. आणि म्हणूनच या इथे आज एक सांगता अतिशय वेगाने असं सांगता इथे सर्व नागरिकांच्या मनामध्ये राज्य करणारं असं सांगता पेपर असं वर्तमानपत्र म्हणून आज आपलं नाव घेतलं जात आहे. आपण ह्याच प्रकारे पुढील काळासुद्धा आपण काम करावं. आपल्याला पुढील काळासाठी शुभेच्छा. त्याचबरोबर या इथं आलेल्या महिला सर्व ज्या आहेत ज्यांना आज गौरवण्यात आलेलं आहे त्यांना सुद्धा सांगतो या इथे मी शुभेच्छा देईन की आपण एक चांगलं कार्य केलं त्याच्यामुळे आपल्याला आज या इथे नावाने आपल्याला गौरवण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर ह्या गौरवमूर्तींनी ही प्रेरणा घेऊन आणखीन चांगल्या प्रकारे कार्य करावं या आपल्या कार्याच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी ही नेहमीच उभी असेल. त्यामुळे प्रत्येक स्त्रियांना मी हेच सांगेन की बी प्राऊड, स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःला ओळखा की मी काय आहे आणि मी काय करू शकते. तिकडच्या बायकांना रडताना आणि तुटताना बघताना खूप म्हणजे तुम्ही प्रचंड विचार करू शकत नाही की काय अवस्था आहे. म्हणजे जेव्हा आपलं स्वतःचं घर तुटतं आणि स्वतः त्या सांभाळलेला, हे 2 वर्ष कोरोनामध्ये गेली आणि या कोरोनाच्या काळात एकतर सगळ्यात पहिली गोष्ट मेंटल स्ट्रेस प्लस वर्किंग नाही आहे, पैसा उपलब्ध होत नाहीये, जे काही जमा केलेलं आहे ते सुद्धा आपलं पाण्यामध्ये वाहून जात आहे. तेव्हा विचार करा की तिकडच्या माणसांचं काय झालं असेल. तेव्हा मी जेव्हा त्यांना बघते तेव्हा असं मला वाटतं की आपण खूप सुखात आहोत. मला सगळे म्हणतात की तू एक अभिनेत्री अस ना, तू कुठल्या समाज कार्यामध्ये निघालीयस. पण मला असं वाटतं की जेव्हा मी त्यांना बघते ना तेव्हा मी स्वतःला खूप खूप मस्त बघते की अरे मी छान एसीमध्ये राहते, मी मस्त फ्लॅटमध्ये राहते, मी कुठेही फिरू शकते मी. पण जेव्हा आपण खालच्यानं बघतो ना तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला काय करायला हवं. आपल्या आपल्यामधल्या जर आपण 1 रुपया कमवतो तर 4 आणे का होईना, पण आपण आपल्या लोकांसाठी मदत करू शकतो तर ती गोष्ट नक्की तुम्ही करा. पण असं म्हणतात नेहमीच की स्त्री ही मुळातच जास्त कणखर असते. म्हणजे असं म्हणतात की आईच्या उदरात जेव्हा ट्विन्स असतात जर काही कॉम्प्लिकेशन झाल्या तर सर्वाईव्ह नेहमी हा फिमेल फिटस होतो. सो आईच्या उदरापासूनच ती स्ट्रेंथ घेऊन स्त्री आलेली असते आणि म्हणूनच कदाचित निसर्गाने तिला मातृत्वाचं वरदान दिलं असेल. कारण ते मातृत्वाच्या कळा सहण्यासाठी किंवा त्यासाठी असणारा आयुष्यभराचा त्रास सहण्यासाठीचं जे बळ लागतं ते नुसतं शारीरिक नाही, त्याबरोबर ते मानसिक बळ पण असतं. आणि ते बळ निश्चितच स्त्री पाठीपाशी आहे. स्त्री ही पहिल्यापासूनच कणखर आहे, पहिल्यापासूनच जास्त स्ट्रॉंग आहे. आणि म्हणूनच आपल्याकडे असं म्हणतात की ज्या ज्या ठिकाणी आपण मातृसत्ताक पद्धती बघत आलोय ती ही संस्कृती जास्त रुजलेली आणि जास्त प्रगल्भ झालेली आपल्याला दिसते. कारण आई शिकली तर ऑटोमॅटिकली सगळं कुटुंब पुढे जातं, शिकतं.